चिल्ड्रन आपण त्या दिवशी बैलपोळा ही पोएम बघितली होती, त्यातले हे आन्सर क्वेश्चन आपले झालेले आहेत। आता ह्या पेजवरती जो स्वाध्याय आहे ना, मीन्स क्वेश्चन जो है तो हम लोग सॉल्व करेंगे आज। पेज नंबर 50 पर आहे, देखो पेज नंबर 50 ओपन करके देखिए। बैल गोठ्यात राहतात तसे बैल पोळा गण झालेला आहे, त्याच्यातलं हे आपण बघितलेलं आहे। आता हे बघूया, बैल गोठ्यात राहतात तसे खालील प्राणी कुठे राहतात? तो देखिए घोड़ा, घोड़ा कुठे राहतो? घोड़ा तबेला, घोड़ा कहाँ पे रहते हैं? तबेले में रहते हैं। वाघ, वाघ कुठे राहतो? गुहा, वाघ गुहेत राहतो। माकड़, माकड़ कुठे राहते? झाड़, माकड़ झाड़ पे रहते हैं। हत्ती, हत्ती कहाँ पे रहते हैं? नगार खाना, जैसे हम लोग घर में रहते हैं, कोई बिल्डिंग में रहता है, कोई चौल में रहता है, वैसे ही हत्ती कहाँ पे रहता है? नगार खाना। मासा, मासा कुछ रहा तो? पानी, मासा पानी में रहता है। कासव, कासव कहाँ रहता है? कछुआ कहाँ रहता है? व्हील, जो व्हील होता है उसमें कासव रहता है। ये लिखने का है नोटबुक मध्ये, नोटबुक मध्ये लिहायचं आहे। आता पुढे बघूया, खालील शब्दांपासून अनेक शब्द बनवा। जसं इथे पुरणपोळी केली आहे तसे याच्यापासून आपल्याला आणखी शब्द करायचे आहे। तो यहाँ पे क्या दिया है? पुरणपोळी, पुरणपोळी वरून आपल्याला काय करायचे आहे? शब्द तयार करायचे आहे। तो क्या क्या आएगा? पोळी, पुरण, पुरण मीन्स जो पोली में डालते हैं वो, एंड पोर, पोर मीन्स बच्चे, गांव घर, घर गांव घर मजू भरून आपण अनेक शब्द तयार करायचे। गांव, वर, भर, एंड गार, गार मीन्स पूर्ण, हे शब्द तयार झालेले आहेत, हे नोटबुक मध्ये लिहायचे आहे। आता नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, सजले थजले अशा शब्दांना जोड शब्द म्हणतात। कवितेत आलेले खालील शब्द जोड, जोड शब्द वाचा, जसेच्या तसे पाहून लिहा आणि आणखी काही शब्द तयार करा। अभी यहाँ पे क्या दिया है? कामधाम, कामधाम से हम लोग कौन सा शब्द तयार करेंगे? कामधाम, काम धाम से क्या बनाएंगे और हम लोग? भाजी पाला, ये कैसे दो वर्ड एक एक साथ बोलते हैं हम लोग, भाजी पाला। और क्या? पाउस पानी, पाउस पानी। और दूसरा कौन सा है? पुरणपोळी, पुरणपोळी से हम लोग दूसरे और शब्द बनाएंगे। अजून शब्द तयार करूया, घरों घरी, जो दो शब्द हम एक साथ बोलते हैं वो लिखने का है, घरों घरी आणि केर कचरा, केर कचरा। तसेच इथे आणखी आपले क्वेश्चन नंबर 6 पे जो बताए, देखो गाव भर फिरवणे म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे, खालील शब्दांना भर हा शब्द जोडा आणि वाक्यात उपयोग सांगा। अभी इथे यहाँ पे क्या दिया है? तोंड, तोंड दिया है। और क्या दिया है? पिशवी, पिशवी। और क्या दिया है? हाथ। और ये घर, और इसको ऐसा क्या ज्वाइन किया है? भर। तो इससे हम लोग कौन से वर्ड निकालेंगे? पहला क्या, पहला का ये नार, तोंड भर। दूसरा क्या आएगा? पिशवी भर, या पिशवी को भर ज्वाइन करना है, पिशवी भर। फिर क्या आएगा? हाथ भर। ये सब नोटबुक पे लिखना है, नोटबुक मध्ये लिहायचं आहे। आणि और फिर क्या आएगा? घर भर। आणि काय येणार? घर भर, मतलब इससे क्या क्या वर्ड तयार हो गए? तो
इश्वी भर हाथ भर घर भर हे शब्द तयार झाले। अभी देखिए आगे क्या बताया है, तुमच्या आवडत्या प्राण्यांची माहिती 5 वाक्यात लिहा। आपको कौन सा भी जो एनिमल अच्छा लगता है, डॉग अच्छा लगता है, कैट अच्छा लगता है, कुत्रा आवड़ो, मांजर आवड़ते, हत्ती आवड़ो, पपी आवड़ो, तो उसके उसके ऊपर 5 शब्द लिखना है, मतलब 5 लाइन लिखना है। मतलब मुझे मला खूप आवडतो तो आमच्या घरी असतो, आम्ही त्याला हे खायला देतो, तो आमचं सगळं ऐकतो, हे असं काहीतरी वाक्य लिहायचे। अभी नीचे दिया आहे, नीचे काय दिलंय बघूया आपण। खालील चौकटीत काही अक्षरे दिली आहेत, त्या अक्षरापासून फुलांची 13 नावे तयार झाली आहेत, ती शोधा आणि लिहा। याच्यावरून फुलांची नावं तयार झाली आहेत। ये नाम कोणसे कोणसे आहे हम लोग देखेंगे अभी। देखो इथे काय दाखवलं आहे, एक बॉक्स दिला आहे, बॉक्स मध्ये सगळ्या फुलांची नाव, फ्लावर्स के नेम है। ये क्या क्या फ्लावर्स नेम है, ये बॉक्स के नेम्स ऐसे पूरा 13 नेम्स यहाँ पे लिखना है। पहला कौन सा आएगा, पारिजातक, पारिजातक ये फुलाचं नाव आहे। दो दो क्या आएगा, दाई। तीन क्या आएगा, गुलाब। फोर क्या आएगा, सदाफुली। हे बुक मध्ये ही राउंड करायचे आहे, शोधायचं आहे आणि नंतर नोटबुक मध्ये लिहायचं आहे। और क्या आएगा, कमळ। और क्या आहे, मोगरा। ही सगळी फुलांची नावं आहेत। जास्वंद, शेवंती, चाफा, अबोली, छड़ी, और क्या है, 13 नेम, झेंडू। ये पूर्ण 13 नाव आहेत की नोटबुक मध्ये लिहायची आहेत, फुलांची नाव याच्यात शोधायची आहेत आणि फुलांची नाव लिहायची आहेत। आता हे लेसन आपलं पूर्ण झालेलं आहे। बैल पोळ्यातलं आपण हे पोएम बघितली, त्याच्यातले प्रश्न पाहिले, हे नोटबुकमध्ये लिहायचे आणि हा सगळा स्वाध्याय मी घेतलेला आहे, तो सगळा मी जसं शिकवलं आहे ना त्याप्रमाणे नोटबुकमध्ये लिहायचा आहे। थँक्यू।